आपल्या कार्यक्रमाचे असे अध्यक्ष आहेत उत्तम महाराज, तर शिवाय आपल्या सोबत या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सर्व मंडळी जे ते बाजूला बसलेले आहेत, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी आपण काहीशी अपरिचित नाही जाऊ, आपला चांगला परिचय आहे. कदाचित लहान मुलांना माझं नाव माहीत नसेल, नवीन आलेल्या सुनाला माहीत नसेल, परंतु बाकी सर्वांना माहितच आहे. मुलांना शांत बसलं तर तुम्हाला तुमचा कार्यक्रम दाखवणार आहे, मी शांत बसलं तर तुमचं कार्यक्रम पाहायला मिळेल. मी जास्त तुमच्यासमोर बोलणार नाही, ते थोडक्या गोष्टी सांगणार आहे आणि तुमचा जो मुख्य कार्यक्रम आहे ते तुम्हाला दाखवणार आहे. आपल्याला माहित आहे की दरवर्षी आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत असतो. हा आंतरराष्ट्रीय महिला दिन गेल्या 110, 12, 13, 14 वर्षांपासून साजरा करत, 104 वर्षांपासून साजरा करू लागलो. आता आजच्या दिनी सुद्धा म्हणजे फक्त 8 मार्चला हा दिन साजरा होतो, आपल्या काही कार्यक्रम आपण 10 मार्चला साजरा करू लागलो. जगभरामध्ये हा दिवस साजरा होतो, हा एक महिलांचा सण म्हणून दिवस साजरा केला होता. कशासाठी हा सण साजरा करायची गरज पडली याच्या संदर्भात मी माहिती असणारं एक पत्रक मी सोबत आणलंय, ते तुम्हाला वाचायला मिळणार आहे. म्हणजे त्याच्यावर फार जास्त बोलणं आली, पण 2-3 गोष्टी सांगणार आहे की अजूनही समाजामध्ये पुरुष आणि स्त्री या दोघांचं स्थान सारखं नाही आहे, कमी जास्तीचं आहे आणि ते सारखं झालं पाहिजे. सर्व क्षेत्रामध्ये मुलांनो शांत, एक सर्व क्षेत्रामध्ये समान स्थान झालं पाहिजे. समान स्थान याच्यासाठी झालं पाहिजे, बरोबरी करायची म्हणून नाही तर कुटुंबाचा, गावाचा, समाजाचा, देशाचा विकास करण्यासाठी समान स्थानावर आलं पाहिजे. केवळ हेच त्याचं मुख्य मुख्य कारण आहे, बाकी कुठलंही कारण नाही. खरं म्हणजे समान स्थान मिळावं म्हणून साधारण गेल्या 1500 वर्षेपासून लढा चालू आहे, तो लढा अजूनही संपलेला नाही, अजूनच चालवा लागणार आहे. अनेक प्रश्न आहेत, या सर्व अनेक प्रश्नाच्या बाबतीमध्ये पुष्कळचा कालावधी पुष्कळची ताकद लावावी लागणार आहे. परंतु माझ्या दृष्टीनं आपल्या परिसराच्या दृष्टिकोनातून 2 महत्वाचे प्रश्न आहेत. एक आहे शिक्षणाचा प्रश्न, शिक्षणामध्ये अजून आपण अजूनही मागे आहोत. आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो आणि पाहुण्याच्या माहितीसाठी सांगतो, लातूर जिल्ह्यामध्ये 79% साक्षरता दाखवलेली आहे. 79% पोहोचण्यासाठी आम्हाला 80 वर्ष घ्यावं लागली. म्हणजे जेव्हा साक्षरचं प्रमाण सुरू झालं, साक्षरता सुरू झाली तेव्हापासून आज इथपर्यंत पोहोचण्यासाठी 80 वर्ष गेलेली आहे. म्हणजे 50% साक्षरता प्राप्त करण्यासाठी 80 वर्ष गेले, नंतरच्या 30 वर्षामध्ये काही भाग पुढे आला. तर 79% जरी दाखवली, 1% संख्या दाखवलेली असली साक्षरतेची, आपल्यापैकी मला आपल्याला बरंच माहीत आहे की आपल्यापैकी बसलेल्या प्रति किमान 50% महिलांना लिहिता वाचता येत नाही. खरं आहे ना, बरोबर आहे का? 50% महिलांना लिहिता वाचता येत नाही. आता साक्षर म्हणजे 81% आपण कसं पोहोचलो, ज्याला सही करता येते तो साक्षर. खरं म्हणजे याला सही करता येते त्याला साक्षर म्हणून काय फायदा? साक्षर त्याला म्हटलं पाहिजे की ज्याला किमान लिहिता वाचता चांगल्या पद्धतीने येतं आणि गणितामधलं बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एवढं करता येतो त्याला साक्षर म्हणावं. पण अशी अवस्था खऱ्या अर्थाने सही करणाऱ्या माणसाची नसते, म्हणून त्याला साक्षर म्हणता येत नाही. परंतु नोंदलं गेलं ते नोंदलं गेलं, मग आपल्याला खऱ्या साक्षरतेकडे जायचे. दुसरी महत्वाची गोष्ट आपल्या सर्वांच्या आणि पाहुण्याच्या लक्षामधून शिकतो की आम्ही या निमित्तानं आपल्याकडं महिला साक्षरतेचं प्रमाण कमी आहे, मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, म्हणून त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्याचा एक भाग आजच्या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आपल्या गावातील उच्च शिक्षित मुलींचा शोध घेतला. उच्च शिक्षित म्हणजे किती? 12वीच्या पुढे शिकलेल्या, या 12वीच्या पुढे शिकलेल्या मुलींचा शोध घेतला. फक्त 10 मुली निघाल्या, 12वीच्या पुढे त्यांनी पाऊल ठेवलेलं आहे, अशा 10 मुली निघाल्या एवढ्या मोठ्या गावामध्ये. आणि त्याच्यापैकी 3 फक्त ग्रॅज्युएट आहे. म्हणजे अशी अवस्था आपल्या शिक्षणाची आहे. म्हणून तरी आम्ही असं ठरवलं
या निमित्तानं या ज्यांनी कोणी हा प्रयत्न केला आपल्या मुलींना जास्तीत जास्त शिक्षण द्यायचा उच्च शिक्षण द्यायचा म्हणजे या पालकांचा सत्कार केलाच पाहिजे त्या मुलींच्या आई वडिलांचा सत्कार आपण केलाच पाहिजे या निमित्तानं म्हणून आम्ही कार्यक्रमात इथे ठेवलेला आहे. तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला पुढे जायची गरज आहे. मला माहित आहे की शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय अडचणी आहेत. आपल्या गावामध्ये 5वीपर्यंत शाळा आहे त्याच्यामुळे की 5वीच्या पुढे मुलांना कसं कुठं पाठवायचं हा प्रश्न पडतो. ठीक आहे थोड्याशा अंतरावर तीर्थ नावाचं गाव आहे तिथं शाळा आहे. याच्याशिवाय पुन्हा मोग्याला आहे अहमदपूरला आहे पण ती मोगा आणि अहमदपूरला जायला काही तुमचं नाही तो पण नाही तिथलंही फार नाही तिथं तर चालतच जावं लागतं. म्हणून आपल्या गावामध्ये जास्तीत जास्त शिक्षणाची सोय झाली पाहिजे. दुसरं असं की शिक्षणामध्ये आपल्याकडे साधारणतः गणित आणि इंग्लिशमध्ये मुलं कच्चे राहतात. बरोबर आहे का मुलांना गणित आणि इंग्लिशमध्ये मुलं कच्चे असतात आणि त्यामुळे नापास होतात. म्हणून त्याच्यावरचं काही उपाय निघायला पाहिजे. शाळेमध्ये काही काम झालं पाहिजे आणि आपणही काही प्रयत्न केला पाहिजे. म्हणून ग्रामीण विकास लोकसंस्था आणि शार फाउंडेशन यांच्या दोघांच्या संयुक्त विद्यमाने दोघांच्या सहकार्याने आम्ही असा एक कार्यक्रम आणलेला आहे की ज्याच्यामुळे मुलींच्या शिक्षणाला चांगला मिळायला पाहिजे. आणि चांगला मिळण्यामध्ये दोन तीन मुद्दे आहेत. एक म्हणजे जे अतिशय दुर्बल घटकातील किंवा ज्या जे कुटुंब समस्याग्रस्त आहेत म्हणजे उदाहरणार्थ ज्या कुटुंबामध्ये एकच पालक आहे ज्या कुटुंबातला व्यक्ती दुर्धर आजारी आहे किंवा अपंग आहे असे जे समस्याग्रस्त कुटुंब आहे त्या कुटुंबातील काही मुलींना आपल्याला काही सपोर्ट करता येईल का तो प्रयत्न केला जाणार आहे. दुसरं की सतत कार्यक्रम आपल्या सोबत ठेवून मुलीं किशोरी मुलींच्या सोबत ठेवून आरोग्याचं शिक्षण दिलं जाणार आहे स्वच्छतेचं शिक्षण दिलं जाणार आहे आणि शिक्षणाच्या संदर्भातलं शिक्षण दिलं जाणार आहे. शिक्षणासंदर्भात एक विशेष कार्यक्रम आपल्यामध्ये आपल्यासाठी आयोजित केला जाणार आहे. तो असा आहे की इंग्लिशच्या बाबतीमध्ये आपलं नॉलेज चांगलं व्हावं त्याचं शिक्षण चांगलं व्हावं आपल्याला गावात बसून ते घेता यावं म्हणून की किशोरी ज्या मुली आहेत साधारणतः 7वीपासून ते 12वीपर्यंत अशा ज्या मुली आहेत त्यांचं इंग्लिशचं नॉलेज चांगलं होण्यासाठी परफेक्ट होण्यासाठी म्हणून एक प्रोग्राम आपल्याकडे आहे. इंग्लिशचा प्रोग्राम आहे ज्याचं थोडंसं तुम्हाला या ठिकाणी थोडा वेळ दाखवलं जाणार आहे की कुठल्या पद्धतीचा प्रोग्राम असणार आहे आणि कशा पद्धतीचे किमान एकदा प्रोग्राम सुरू केल्यानंतर कंटिन्यू तुम्ही पाहत गेला तर किमान 3 महिने लागतील. म्हणजे 3 महिन्याचा तो कोर्स असेल सातत्याने पाहिला तर अडचण वाटून तुम्हाला तो पाहता येईल काही अडचण नाही आहे. तर अशा पद्धतीने 3 महिने तो कोर्स कम्प्लीट केला तुम्ही स्वतः फक्त कुणी शिक्षकाची गरज नाही कुणी येऊन शिकवायची गरज नाही फक्त तो आपल्या टीव्हीवर लावला म्हणजे प्लेअरच्या मदतीनं तर तो आपल्याला प्रोग्राम पाहता येईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला शिकता येईल. जसं आपण पिक्चर पाहतो त्या पद्धतीनं शिकता येईल आणि मग तशा प्रकारचा प्रोग्राम आपल्यासाठी एक आयोजित केलेला आहे त्याच्या माध्यमातून आपलं इंग्लिशचं नॉलेज परफेक्ट होणार आहे हे मी थोडी सांगून थोडं लक्षात येणार आहे प्रत्यक्ष तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल. दुसरं असं महिलांचं शिक्षण महत्वाचं का आहे त्याची फक्त एकच बाब मी सांगून पुढे जाणार आहे. त्यातलं महत्वाचं कारण हे आहे की बघा लहान मुलं जी असतात या लहान मुलांचं साधारणतः पहिल्या दिवसापासून ते 5 वर्षापर्यंत त्याची ग्रास्पिंग पॉवर म्हणजे आत्मसात करण्याची शक्ती जास्त असते. जीवनभरामध्ये 100 वर्षामध्ये जे मनुष्य शिकतो त्याच्यापेक्षा 5 वर्षामध्ये 50% जास्त शिकतो. बरोबर आहे कसं 5 वर्षामध्ये जास्त शिकतो म्हणून 5 वर्षापर्यंत मुलांना जास्तीत जास्त शिकायची संधी मिळाली पाहिजे शिकवायची नाही लक्षात घ्या. हे करता करता तरी मोबाईल लागतो शिकायची संधी मिळाली पाहिजे शिकवायची नाही. 2 शब्द लक्षात घ्या मुलांना आपोआप शिकता आलं पाहिजे. तर हे आपोआप कधी शिकता येऊ शकत की आपल्या घरातली जी माणसं आहे त्या माणसाच्या बोलण्यातून चालण्यातून वागण्यातून ते मुलं शिकत असतात. म्हणून विशेषतः लहान मुलं जास्तीत जास्त प्रश्न कुणाला विचारतात वडिलाला विचारतात की आईला विचारतात आईला विचारतात आणि काहीही प्रश्न विचारतात. बरोबर आहे
या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला देता येतात का? देता येत नाही. मग आम्ही तिकडे असं म्हणतो की जिजाऊ होत्या म्हणून छत्रपती झाले, अमुक होते म्हणून अमुक झाले. म्हणजे आई नुसती साक्षर नाही तर सक्षम असली पाहिजे. मुलाला नॉलेज देण्याच्या बाबतीमध्ये, शिक्षण देण्याच्या बाबतीमध्ये, माहिती देण्याच्या बाबतीत सक्षम असली पाहिजे. जर आई सक्षम नसेल तर मुलाला कसं नॉलेज देईल? त्याला विचारते हजार प्रश्न, त्या हजार प्रश्नाचं उत्तर कसं घेणार? उदाहरण म्हणून मला सांगतो की आईला जर मुलाने प्रश्न विचारला, आई नारळामध्ये पाणी का असत, आईनं काय उत्तर द्याव? एखादी आई काय म्हणते? देवाची करणी नारळात पाणी. अशा पद्धतीचं उत्तर दिलं तर मुलाच्या ज्ञानामध्ये काय भर पडणार आहे? काहीच पडणार नाही. त्याला जे पारंपरिक पद्धतीला जे अज्ञानाच्या पद्धतीने तो पुढे जाणार. म्हणून मुलांच्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर देता आली पाहिजे आईला. त्याच्यासाठी आई विद्वान असली पाहिजे. मग प्रत्येक घरातली आई विद्वान असली पाहिजे. आणि प्रत्येकाई विद्वान व्हायची असेल तर किमान बारावी पर्यंत तिचं शिक्षण झालं पाहिजे. आतापर्यंत झालं ते झालं, पण जिथून पुढे तरी असं होऊ नये. म्हणून की प्रत्येक मुलीला किमान 12 वर्ष शिक्षण मिळालंच पाहिजे असा आग्रह स्वतः मुलीने धरला पाहिजे आणि तिच्या आईवडिलांनी पण संचार केला पाहिजे, तसा प्रयत्न केला पाहिजे. हे शिक्षणाचं महत्त्व मी मुद्दा थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे. मी त्याच्यावर जास्त बोलायला वेळ नाही, कारण का आपल्याकडे आणखी काही लोक बोलणार आहेत आणि आपला कार्यक्रम पाहायचा आहे. एक शेवटचा मुद्दा सांगून थांबणार आहे. आपण असं म्हणत असतो, पेपरमध्ये वाचत असतो, टीव्हीवर बघत असतो, कुठल्या बाबतीमध्ये? स्त्री हिंसेच्या बाबतीमध्ये. म्हणजे मुलानं मुलीची छेडछाड केली, अमुक ठिकाणी अमुक झालं, अत्याचार झाला, तमुक झालं, दिल्लीमध्ये तर प्रकरण किती गाजलं आणि ते दिल्लीतलं गाजलं कायदा केला तरी सुद्धा चालूच आहे. मृत्यूदंड द्यायचा, फाशी द्यायची असं कायद्यामध्ये तरतूद झालेली असली तर अजूनही ते चालूच आहे. मग असं का होत आहे? आपण म्हणतो की हे बंद झालं पाहिजे, कडक शिक्षा दिली पाहिजे, पण असं होऊन सुद्धा मुलं असं काय करतात किंवा माणसं असं का वागतात याचा आपण विचार केला पाहिजे. याची सुरुवात कुठून होते ते लक्षात घ्या. बघा, रस्त्यानं जात असताना आपली मुलगी असेल किंवा आपली बहीण असेल, भगिनी असेल, तर त्याची तिची छेडछाड केलेलं कुणाला आवडते? आवडेल का? आवडणार, बिलकुल आवडत नाही. परंतु रस्त्यानं जात असताना एखादा मुलगा एखाद्या मुलीची छेडछाड कधी करतो? विशेषतः छेडछाड किंवा हात उभारणे किंवा त्रास देणे किंवा अन्याय करणे, मारहाण करणे असं कोण करू शकतो? कुणासाठी? जो सबल आहे तो दुर्बळावर हात उचलतो. जो सबल आहे तो दुर्बळावर हात उचलतो किंवा तो छेडछाड करत असतो. म्हणजे तो मुलगा स्वतःला सबल समजतो, मुलगी निर्बल समजते. बरोबर आहे का? मग निर्बल का समजते? तर घरामध्ये पण तसंच सांगितलेलं असतं, तसंच वाढलेलं असतं. घरातसुद्धा आपण मुलामुलींशी वागत असताना भेदभाव करूनच वागत असतो, अनावधानाने वागतो. मुद्दाम नाही, मी कुणावरच आरोप करत नाही, पण अनावधान होतं. परंपरेने जे आले ना, तू मुलगी आहेस माय तू असंच वागला, तू मुलगा तसंच वागला पाहिजे. म्हणून मुलगा आणि मुलगी दोघांमध्ये काही फरक नाही. अशा पद्धतीनं जर आपण घरामध्ये वागलो तर मुलं ते शिकतात, मुलगी पण ते शिकते. उदाहरणार्थ मुलं जे शिकतात ते सांगून शिकत नाही. मुलगा असो किंवा मुलगी असो, तुम्ही उपदेश कितीही करा, उपदेश करण्यानं कधी कुणी शिकत नसतं किंवा त्या पद्धतीने वागत नसतं. मुलं मुली जे वागतात ते मोठी माणसं कशी वागतात ते पाहून मुलं शिकत असतात. बघा, आपल्या घरामध्ये एखादी आई भांडे घासते तर भांडे घासलेलं पाहून एखादी मुलगी किंवा मुलगा भांडे घासायचा प्रयत्न करतो. म्हणजे जे जे आपण घरातली माणसं काम करत असतो त्या त्या पद्धतीने मुलं काम करायचा प्रयत्न करत असतात. ज्या पद्धतीने आपण बोलतो त्या पद्धतीने ते बोलायचा प्रयत्न करत असतात. मग घरामध्ये जर समजा पुरुष मंडळी मुलींना मुलीच्या आईला शिव्या घालत असतील, रागावत असतील किंवा टाकून बोलत असतील, दुसरे मुलं घरातले शिकतील का? नाही, ते शिकणार. दुसरे जे मुलं आहेत घरातले जे ते शिकणार,
आणि ते म्हणाले की आपण आपण पण मुलीला असंच बोललं पाहिजे, आपण पण बाईला असंच बोललं पाहिजे, बरोबर आहे. या पद्धतीने मुलं पाहून शिकत असतात. मुलाने त्या पद्धतीने वागू नये, हिंसात्मक भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होऊ नये, दुधाभाव असू नये असं जर आपल्या वाटत असेल, याची सुरुवात प्रत्येक कुटुंबातील पालकांकडून झाली पाहिजे. प्रत्येक कुटुंबातील माणसांनी त्या पद्धतीने वागायचा प्रयत्न केला पाहिजे. याच्यावर तफशील सांगण्यासारखं खूप आहे, पण मुद्दा आम्ही सांगत नाही, कारण त्या पुढे कधीतरी आपण एखाद्या बैठकीमध्ये सांगूया, कारण आपल्याला पुढे जायचं आहे. तर या पद्धतीनं काही गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्याच जीवनातून पुढे जायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला ते माहिती दाखवून जाणार आहे. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.